हिंदू धर्मामध्ये कुलदैवताला अनन्य महत्व आहे आणि हेच महत्व आपल्या सर्वांनाही माहीत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आपले कुलदैवत नेमके कोणते व ते कसे ओळखावे चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ व्हिडिओला सुरू करण्याआधी आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर ते अवश्य करा आणि सुरू करूया आजचा हा कुलदैवतावरती आधारित असलेला व्हिडिओ मंडळी शास्त्रासमंत की आपल्या कुलदैवाचे स्थान हे निरंतर आपल्या जवळ असावे ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्या हातून आपल्या कुलदैवताची सेवाही झालीच पाहिजे असे शास्त्र म्हणतात याच संकल्पनेतून घरात देवाच्या टाकांची निर्मिती झालेली असावी असे मानण्यात आले आहे आपल्या कुलदैवताची सदैव कृपा ही आपल्यावर असावी हा यामागचा महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश आणि त्यामुळेच प्रत्येक घरात आपल्या कुलदैवतांचे टाक करून पिढ्याने पिढ्या पीड़े पुजले जातात देवघरातील या टाकांची संख्या पाच सात नऊ अकरा या अशा वेगवेगळ्या आकड्यांमध्ये आढळते कुलदैवत ही टाकाच्या स्वरूपातच पुजावी असं आपल्याला परंपरेने सांगितलं जातं आणि हे सर्व चांदीच्या पत्र्यापासून पंचकोनी आकारात बनलेले असतात व चांदीच्या पत्र्यावर आपल्या कुलदेवी देवितांचे फोटो हे कोरण्यात आलेले असतात पंचकोनी आकाराच्या या टाकाच्या मागील बाजूस लाख किंवा राळ ही बसवलेली असते व पुढील बाजूस चांदीच्या पत्र्यावर आपल्या कुलदेवी देवितांचे मूर्ती रेखाटण्यात आलेली असते घरात असलेले कुलदेवांचे टाक हे नेहमी विषम संकेत असावे असे मानले जाते ज्याप्रमाणे घरातील टाकांची संख्या ही वेगवेगळी असते त्याचप्रमाणे प्रत्येक घरात आपापले कुलदेव हे वेगवेगळे असू शकतात असे म्हणतात आपले शरीर हे पंचतत्वांपासून बनलेले आहे आणि आपण वेल्यानंतर आपले शरीरही याच पंचतत्वात विलीन होणार आहे याच पंचतत्वांना हे टाकाचे पाच म्हणजेच टाकावरील पंचकोणी आकारातील पाच कोण हे याच पंचतत्वांना समर्पित असतात मुख्यतः देवघरात कुलस्वामिनी कुलतस्वामी ग्रामरक्षक ग्रामसेवक आणि आद्य यक्ष पुरुष हे पाच देवीदेवता असतात कुटुंबाचं कुळ हे कुठलं आहे त्याप्रमाणे कुलदैवत ठरतं महाराष्ट्राचा विचार केल्यास खंडोबा आणि ज्योतिबा हे कुलदैवत जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते महालक्ष्मी रेणुका माता किंवा आई भवानी अशा वेगवेगळ्या कुलदे देव्या आपल्याला महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात पाहावयास मिळतात यमाई बोलाई मरियाई किंवा काळूबाई अशा वेगवेगळ्या नावांनीही वेग या कुलदेवता ओळखले जातात ज्योतिबा रवळनाथ वीर आणि बापदेव यांनाही खूप मोठे आणि मोलाचे स्थान अनेक घराघरातील कुलदेवतांमध्ये पाहावायस मिळते महाराष्ट्रात काही परिवार असे आहेत जे आपल्या पूर्वजांनाच टाक बनून आपल्या घरात पूजा करत असतात चेडा वेताळ आणि मुंजा अशा लोकप्रसिद्ध देवतांनाही काही लोक आपल्या घरात कुलदैवत म्हणून पूजतात एकंदरीत तुमचं कुळ कूल, तुमच्या कुळाचं उगमस्थान आणि तुमच्या सभोवतालचा परिसर यावरच तुमचे कुलदैवत हे ठरत असते जर आपल्या घरातील टाक हे कुठे खंडित झाले असतील तर त्यांची पूजा ही पूर्णपणे निषेध मानलेली आहे आता आपण जाणून घेऊया टाकांच्या बाबतीत बनेश्वरी किंवा बनशंकरी आठ हात असलेली सिंहासनावर बसलेली ही देवी काळूबाईबद्दल सांगायचं झालं तर फक्त मुखवटा आणि मोठा गजरा घातलेला अशी ही देवी ती आपल्या टाकावर बघून तुम्ही लगेच ओळखू शकाल अन्नपूर्णा म्हणजे हातात पळी असलेली देवी महिषासुरमर्दिनी म्हणजे आठ हात असलेली देवी देवी एकवीरा म्हणजे एक मुखवटा एक बाण आणि मोठे डोंगर असलेले निशान देवी लक्ष्मी म्हणजे मागे दोन हत्ती आणि हातात त्यांच्या फुलांचा हार आणि मध्ये असलेली एक देवी ही देवी जर आपल्या घरात असेल तर समजून जा की ती लक्ष्मी ही आहे ज्योतिबा म्हणजे समोरून हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार असलेला नवनाथ म्हणजे नऊ देवता मुंजोबा म्हणजे उभा रागीट पुरुष भैरवबा म्हणजे अतिशय रागीट एका हातात तलवार आणि घोड्यावर स्वार असलेला वाघजाई म्हणजे आठ हात असलेली वाघावर स्वार असलेली देवी देवी श्रप्तशृंगी म्हणजे अठरा हात असलेली देवी अजूनही खूप देवीदेवीता आमच्याकडून सुटल्याची शक्यता आहे जर आमच्याकडून कोणते देवीदेवता सुटले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे देवीदेवता किंवा तुमचे कुलदैवत कोणते आहे हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता या टाकांची निगा कशी राखावी हे आपण जाणून घेऊयात घरातील टाक धुतल्यानंतर त्यांना सुती कापडाने स्वच्छ धुवून घ्यावेत मगच ते देवघरात ठेवावेत कधीही ओले टाक हे घरात किंवा देवघरात ठेवून त्यांची पूजा करू नये देवाला गंध अक्षता वाहतानी ह्या अक्षदा कोरड्या व्हाव्यात आणि देवाला ओला गंधही लावू नये म्हणजेच आपल्या घरातील टाकांना ह्या ओला गंध कधीच लावू नये दूध दही किंवा पंचामृत इत्यादींनी देवाला आंघोळ घातली असल्यास देवाला पुन्हा एकदा पाण्याने आंघोळ घालून पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावे टाकांवरती कुठेही तेलकटपणा राहता कामा नये याची खास करून काळजी घ्यावी घरातील टाकांना हाताळताना व्यवस्थित हाताळावे ते टाक कधीही जमिनी पडता कामा नये याची पूर्णपणे काळजी घ्यावी घरात ज्या ठिकाणी तुम्ही टाक ठेवणार आहेत त्या ठिकाणी देवघरात टाकांखाली पिवळे किंवा लाल वस्त्र अवश्य ठेवावे त्यानंतरच त्यावर आपले टाक ठेवावे टाकांची पूजा करताना टाकांमध्ये पाणी तर मुरत नाही ना याची खास करून काळजी घ्यावी जर त्या टाकामध्ये पाणी मुरत असेल तर तो टाक लवकरच बदलून घ्यावा कारण की तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या घरातील कुलदैवतांची पूजा करत आहात त्याचप्रमाणे ते कुलदैवत तुम्हाला अनुकूल किंवा प्रतिकूल असे फळं देत असते तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा